मी भारती नरेश केडाम, जिल्हा परिषद सदस्य। हे रतन इंडिया माझ्या कार्यक्षेत्रातलं गाव आहे आणि जे चार व्यक्ती इथं कार्यरत होते, गेल्या 3 महिन्यापासून लॉकडाऊनच्यामुळे त्यांचा पेमेंट झाला नाही आणि त्यांना कर्नाटकमध्ये त्यांचं स्थलांतरण केलं आहे। हे कितपर्यंत हे योग्य आहे? लॉकडाऊनमध्ये त्यांना तिथे कर्नाटकमध्ये त्यांना स्थलांतर करा हे रद्द करण्यात यावे आणि यांचं वेतन वाढ यांना देण्यात यावे आणि 2-2 महिने होते यांचं पेमेंट बरोबर होत नाही आहे। आणि घेना घेना